हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपलं जो नवीन सिलेबस आलेला आहे या सिलेबसला आपण आतापासून सुरुवात करूया. आज आपण आपलं पहिलं चॅप्टर जे आहे रिप्रोडक्शन नावाच्या युनिटमधलं, त्यातला पहिलं चॅप्टर जे आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, या चॅप्टरला आजपासून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. अनेक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हा संपूर्ण चॅप्टर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आज या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, रिप्रोडक्शन नावाच्या युनिटमधील इंट्रोडक्शन या भागामध्ये आपण सर्वप्रथम या चॅप्टरविषयी माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर सर्व प्राणी, सर्व वनस्पती, सगळे प्लांट्स आणि सगळे ॲनिमल्स यांची अशी टेंडन्सी असते की त्यांच्या असणाऱ्या ज्या स्पेसीज आहेत तर त्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या असणाऱ्या ज्या स्पेसीज आहेत त्यांची कंटिन्युटी राहिली पाहिजे. त्यांचं स्पेसिएशन, त्यांच्या असणाऱ्या स्पेसीज या कंटिन्युअसली ग्रो झाल्या पाहिजे अशी यांची टेंडन्सी असते. आपण सर्वप्रथम रिप्रोडक्शन याची डेफिनेशन बघूया जी आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिली आहे. वर्ड टू वर्ड तुमच्या पुस्तकामध्ये जे आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. इट इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स, म्हणजे पॅरेंट्ससारखे डेव्हलप होणारे यंग वन्स, ते प्लांट्स असतील, ते ॲनिमल्स असतील, ते कोणीही असेल, त्यांची असणारी प्रक्रिया, त्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. इट इज अ इसेन्शियल प्रोसेस फॉर मेंटेन कंटिन्युटी ऑफ देअर स्पेसीज. इट इज इसेन्शियल प्रोसेस फॉर मेंटेन देअर कंटिन्युटी ऑफ द पर्टिक्युलर स्पेसीज. सगळ्या प्लांट्सची, ते कोणतेही प्लांट्स असतील, हायर प्लांट्स असतील किंवा लोअर प्लांट्स असतील, या सगळ्यांची असणारी ही पद्धत आहे की ते मेंटेन राहिले पाहिजे. रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम लाईक देअर पॅरेंट्स. एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. सगळे प्लांट्स, सगळे ॲनिमल्स रिप्रोडक्शनमध्ये सहभाग घेत असतात. साधारणपणे जर आपण बघितलं तर यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे काही वेगवेगळे प्रकार आपल्याला या रिप्रोडक्शनच्या टाईपमध्ये बघायला मिळतात. तर पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. या आपल्या पुस्तकामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन या तीन प्रकारांचा, या तीन सब टाईप्सचा वापर करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर एक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नावाची एक संकल्पना असते. या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नावाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर, तर हे आहे आपलं इंट्रोडक्टरी पार्ट ज्याच्यामध्ये आपल्याला आपण बघितलं आहोत की रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शनमध्ये असणारे इम्पॉर्टन्स काय आणि रिप्रोडक्शनचे वेगवेगळे प्रकार. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला जो प्रमुख टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शनविषयी माहिती घेऊया.